मला असं वाटतं राज्य सरकारकडनं हा प्रसंग टाळता आला असतो ना. सकाळी या गोष्टी करायची काही आवश्यकता नव्हती. सध्या सर्वच ठिकाणी सगळंच वातावरण उन्हाने तापलेलं आहे आणि अशा वेळेला सकाळी इतक्या लोकांना तुम्ही बोलवायचं करता ही गोष्ट आप्पासाहेबांना तिथे तुम्ही महाराष्ट्र भूषण ज्यावर तुम्ही दिलं तर त्यांना राज्य राजभवनावरती बोलवून देता आलं असतं. या सगळ्या गोष्टी करता आल्या असत्या. इतक्या काही गोष्टी इतक्या लोकांना बोलवून करायची आवश्यकता नव्हती आत्ताच्या दिवसांमध्ये. पण जी झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे. त्याला काही कोणी कसं कोणाला जबाबदार धरणार काही कळत नाही. परंतु मला असं वाटतं की सकाळी न करता संध्याकाळी जर झालं असता कार्यक्रम तर हा प्रसंग टाळता आला असता. सर, जे आयोजक आहेत किंवा सांस्कृतिक खाता असेल संबंधित यंत्र त्यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची मागणी केली जाते. नाही, खरं तर असं काही कोणी इंटेन्शनली केलेली गोष्ट नसते. आता इतके लोक येणार तेव्हा तुम्ही संध्याकाळी ठेवताना येणार सकाळी ठेवायचा वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की इतक्या लोकांना बोलवण्यापेक्षा जर समजा त्यांना राजभवनावरती जर इतरांना जसं देतात महाराष्ट्र भूषण तसं समजा दिलं गेलं असतं तर मला असं वाटतं हा प्रसंगच निर्माण झाला नसता. सर, एवढा सगळा इव्हेंट ऑर्गनाईज करण्यामागे राजकीय स्वार्थ होता का? राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोक बोलवली जातात का? तेच प्रश्न विचारले तुम्ही. मी आता त्यांना बघायला गेलो. त्यातले काही लोक आयसीयू मध्ये आहेत. मी सहसा म्हणण्यापेक्षा नाहीच मी हॉस्पिटलमध्ये आयसीयू जात नाही. आणि मला असं वाटतं कुठच्याही हॉस्पिटलमध्ये आयसीयू मधल्या पेशंटना भेटायलाही कोणाला पाठवू नये आणि कोणी जाऊ पण नये. कारण ते आयसीयू मध्ये आहेत याचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. तर त्या पेशंटना आपण भेटू नये. जे बाहेर होते त्यांना त्यातल्या जे जे अगदी पूर्णपणे सुरक्षित आहेत त्या लोकांना मी जाऊन भेटू झालो आता. आणि हॉस्पिटल त्यांचं काम करते. मला असं वाटतं त्यांचं काम त्यांना मला असं वाटतं त्यांनी मला जे काही सांगितलं टोटल जे सांगितले काहीतरी 71 जण मला त्यांनी सांगितले. त्यातल्या ह्यांच्याकडे दोघे जण गेलेत या हॉस्पिटलला. मला बाकीच्या हॉस्पिटलची कल्पना नव्हती. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.